महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीचे दर्शन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना अजितदादा म्हणाले, मी आज सरकारतर्फे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. यशवंतराव चव्हाणांनी राजकारणातील सुसंस्कृतपणा कसा टिकवायचा, कसा सांभाळायचा आणि त्याच पद्धतीने कसे काम करायचे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. अलीकडे खूप वेगळ्या प्रकारच्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. काही पण बोलत असतात, काही जण कुठे खेकडा म्हणतो, कोण वाघ म्हणतं, अशा गोष्टी थांबायला पाहिजेत. याचबरोबर खासदार शरद पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर केलेल्या टीकेबाबत ते म्हणाले, वरिष्ठांनी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी शेवटी आम्ही एकमेकाचे दुश्मन नाही असे सांगून सातारा लोकसभेच्या जागेबाबत ते काय म्हणाले पाहूयात. बहुतेक सिटिंग जागा तिथं चर्चा होत असताना ज्याला त्याला सोडायच्या अशा प्रकारची चर्चा प्राथमिक झालेली आहे. त्याबद्दल आता अंतिम चित्र आम्हालाही पण लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे, कारण 14-15 तारखेला देशामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस कार्यक्रम जाहीर होईल, त्याच वेळेस फॉर्म कधी भरायचे, माघार कधी, छाननी कधी, मतदान कधी, हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. का वरिष्ठांनी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्याबद्दल मी त्यांनी पण काय मत व्यक्त केलं तेही ऐकलेलं आहे आणि नंतर सुनीलनी पण त्याची भूमिका स्पष्ट केलेली. ह्याबद्दल मी परवा पुण्यामध्ये कार्यक्रम होता त्यावेळेस टर्मिनलचं उद्घाटन होतं एअरपोर्टच्या, त्यावेळेस मी माझी भूमिका मांडलेली आहे. शेवटी काय होतं, आम्ही जर आता मी आज आलो कराडला, तटकरे साहेब आले, बाकीचे सगळे सहकारी आले, आम्हाला जे कुणी जवळ येऊन काही सांगितलं तर आम्ही पण त्याची शहानिशा केली पाहिजे. उद्याच्याला आम्ही आलो आणि इथं गर्दी नसेल तर ही गर्दी कुणामुळे नाही, तर बाळासाहेब पाटलांनी दबाव आणला म्हणून गर्दी नाही, त्याच्यात काही अर्थ नाही. बाळासाहेबांचा तो पिंड पण नाही किंवा काही नाही. मी अनेक वर्ष त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि अनेकदा त्यांना म्हणजे मागे अपक्ष म्हणून पण निवडून आणण्याचं काम इथल्या जनतेने केलेलं आहे. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस ब्रीफिंग आम्हाला होतं त्यावेळेस त्याच्यात तथ्य आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे. आता मी इथं सभा लावली किंवा सभा लावल्यानंतर आम्ही तटकरे साहेबांना बोलवलं आणि तटकरे साहेबांना गर्दी कमी दिसली, एकदमच उपस्थिती. साहेब आम्ही खूप प्रयत्न केला हो, पण ते नितीन पाटलांनी फार विरोध केला, त्याच्यामुळे माणसं आली नाही. अरे नितीन पाटलाचं कशाला नाव घेता, त्यानं त्यानं ओळखलं पाहिजे. कारण नसताना हा सुनील तसा नाहीये, त्याचा स्वभाव तसा नाहीये. मी पण अनेक कार्यकर्त्यांना ओळखतो. जरी आमचे राजकीय वेगवेगळी भूमिका असली तरी देखील शेवटी काय आम्ही एकमेकांचे दुश्मन नाहीये. त्याच्यामुळं आता पण मी इथं खासदार जागेवर मला भेटले, बाळासाहेब भेटले, इतर सहकारी भेटले, आम्ही एकमेकाला नमस्कार करतो. ही आपली मराठी संस्कृती आहे, मराठी परंपरा आहे, त्या पद्धतीनं आपण पुढे जायचं.